शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या भिंती बकाल बनल्या आहेत त्यामुळे शहर सौंदर्याला बाधा येते याबाबत कृष्णराज महाडिक यांनी महापालिकेच्या सहकार्यानं अभिनव उपक्रम राबवला चित्रकार आणि मुकबधिरांना सोबत घेत आज शहराचा मुख्य मार्ग असलेल्या स्टेशन रोडवरील रेल्वे स्टेशनची भिंत सुंदर निसर्गचित्र रेखाटून बोलकी केली यापुढेही शहरातील अनेक बकाल भिंतींचे रूप बदलणार असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर शहरातील अनेक शासकीय भिंती बकाल असल्याचं चित्र दिसून येतंय त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येते याबाबत कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेतला महापालिकेच्या प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे उपायुक्त रविकांत अळसूळ यांची भेट घेऊन स्टेशन रोडवरील पोस्ट ऑफिस नजीकची भिंत रंगवण्याबाबत मान्यता घेतली या उपक्रमाला महापालिकेनंही पाठबळ दिलं महापालिकेच्या वतीनं कर्मचारी बोलावून रंगाणी साहित्य देण्यात आलं दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी समलोहिया हो हायस्कूलमधील कर्णबधीर मुलं आणि कोल्हापुरातील काही चित्रकारांना सोबत घेऊन आज सकाळपासूनच ही भिंत रंगवण्यास सुरुवात केली कोल्हापूर के महानगरपालिकेला घेऊन आपण रेल्वे स्टेशनच्या इथली एक वॉल पेंटिंगचा इव्हेंट आपण ठेवलेला हो आहे हा वॉल पेंटिंगचा इव्हेंट खास करून मी रिसेंटली एस एम लोहिया स्कूलला गेलो होतो आणि तिथं मी प्रिन्सिपलांना भेटलो आणि तिथल्या सरांनी मला तिथली एक छोटीशी टूर दिली ज्यामध्ये दिव्यांग मुलांचं तिथे एक सेक्शन आहे जिथं त्यांना शिकवलं जातं आणि मी जेव्हा त्यांना मुलांना भेटायला गेलो तिथं त्यांना भेटल्यानंतर त्या यु मुलांनी मला सांगितलं की ती माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओज बघतात तर मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की आपण एक इव्हेंट एकत्र काहीतरी करूया त्यामुळं हा खास करून त्या मुखबधीर मुलांसाठी मी आज इव्हेंट ठेवलेला आहे पण हे करत असताना मला इथं ता उपस्थित असलेले सगळे माझे मित्रपरिवार माझे सगळे मित्र असणारे आर्टिस्ट ज्यांच्यामुळं हा इव्हेंट होत आहे त्यांना पण खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे आणि हे फक्त फेज वन आहे असे बरेच आपण वॉल्स भविष्यामध्ये या येणाऱ्या महिन्यांमध्ये आपण करणार आहे तर जास्ती अशी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आणि परत एकदा सगळे जे जे लोक आले होते त्यांना सगळ्यांना खूप खूप थँक्यू साठ फूट लांबीच्या भिंतीवर चित्रकार आणि मुकबधीर कलाकारांचे कुंचले फिरू लागले आणि हळूहळू या भिंतीचं रूप पालटलं निसर्ग चित्र आणि भिंतीच्या मधोमध करवी निवासिनी श्री अंबाबाईचं चित्र रेखाटलं गेलंय सर्वांनी मिळून त्यात रंग भरण्यास सुरुवात केली आणि तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर या भिंतीचं रूपडं बदललंय या परिसरातील वाहनधारक नागरिक प्रवासी यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं महाडिक सर येऊन त्यांनी आम्हाला आमच्या मुलांची भेट घेतली आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज त्यांनी इथं वॉल पेंटिंगचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यामध्ये आमच्या मुलांना त्यांनी सहभागी करून घेतलं आणि आमची मुलं इथे आली आणि त्यांनी छान जी भिंत कलरफुल केलेली आहे अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही निरंतर सुरू राहिल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेलच तसंच मुकबधिर मुलांना चित्रांच्या माध्यमातून अशा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होता येईल असं समलोहिया मुकबधीर शाळेच्या मंगेशी माने या शिक्षिकेनं सांगितलं या उपक्रमाच्या ठिकाणी महापालिकेचे उपायुक्त रविकांत ताडसूळ यांनी भेट दिली त्यांनाही भिंतीवर चित्र रेखाटण्याचा मोह आवरला नाही कृष्णराज महाडिक यांच्या साथीनं त्यांनी भिंतीवर चित्र रेखाटली यावेळी विपुल हळदणकर अजय काटाळे सत्यजित मोहिते प्रणव मोरे यांच्यासह मुकबधी शाळेच्या अश्विनी कुलकर्णी आणि विद्यार्थी उपस्थित होते